सी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई नामामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। वॉर्ड क्रमांक 5 हा मागच्या वेळेला महिलांकरता राखीव होता, या वेळेला मात्र हा वॉर्ड खुला आहे। तीन उमेदवार इथे निवडणूक लढवत आहेत, काँग्रेसचे संदेश कोंडविलकर, मनसेचे प्रकाश दरेकर आणि शिवसेनेचे संजय घाडी। काय नक्की त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये इथे विकास बघितला आणि यापुढे त्यांचा अजेंडा काय असणार आहे? तिथला बेसिक हा प्रश्न जो सोसायट्यांचा आहे तो कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये आहे। आता हे जे रस्त्याचं जे काम चालू आहे, ह्या 3 वर्षापूर्वी हे प्रपोजल मंजूर झालं होतं, प्रस्ताव मंजूर झाला होता आणि जवळ 8 सोसायट्यांच्या कंपाऊंड वॉल, एका सोसायटीची पाण्याची टाकी ही देखील त्यात जाणार आहे। आणि अनेकांनी जे प्रयत्न केले पण चुकीच्या लोकांकडे गेले। वॉर्ड ऑफिसरचा याच्यामध्ये काही संबंध नाही। कुठलेही डेव्हलपमेंट, 44 फुटाचा जो रस्ता आहे तो 60 फुटाचा करण्याची कुठलीही गरज इथे नाहीये, कारण पुढे नॅशनल पार्क असल्यामुळे तिथे डेव्हलपमेंट होणार नाही। ज्या साईडली लोक आहेत त्यांचा पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण आता बऱ्याच ठिकाणी SRS स्कीम खाली सगळ्या जवळजवळ 90% ज्या चाळी आहेत ह्या SRS स्कीम खाली जात आहेत, काम सुरू झालेलं। फक्त हनुमान टेडीचा एक प्रश्न सुटला किंवा आणि जी अनधिकृत बांधकाम आहेत, जी बांधकामं जिथले लोकप्रतिनिधी करतात त्याला आळा बसणं देखील अत्यंत गरज आहे। हाऊसिंग सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचा निधी आमदारांचा खासदारांचा सरकारने वापरू शकत नाही। आणि मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असल्यामुळे मी पत्र पालकमंत्र्यांना मागच्या बैठकीत दिलेलं आहे की आमदारांचा फंड किंवा सौंदर्यीकरणाचा फंड हा देखील ज्या हाऊसिंग सोसायट्या त्यामध्ये वापरण्यात यावा। तिथल्या बसचा जो प्रश्न आहेच मुळामध्ये की इथल्या महिलांना आज जर बघितलं एखादी लेडीज स्पेशल सुरू झालेली आहे बसला, नन्सी डेपो पासून जाणारा सावरकरनगरचा रोड असेल, हनुमान टेकडीची लोक असेल किंवा रावळपाड्यातून येणारी बस असेल किंवा चोगले नगरची बस असेल, त्या ठिकाणी बसच्या सुविधा अपुऱ्यात। गाडी साहेब, काय एकूण आतापर्यंत शिवसेनेची इथे सत्ता होती, काय विकास आतापर्यंत झालाय आणि यापुढे काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे? पहिली गोष्ट, या प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून 100% या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी आमच्या नगरसेविका सुजाता पाटेकर, माजी नगरसेवक नामदेव माने, अशोक नर, गजानन ठाकरे साहेब या सर्वांनी या प्रभागामध्ये नागरिकांना कोणतीही तक्रार नाही अशा प्रकारचं विकास केलेला आहे। उदाहरणार्थ भूमिगत गटारांचं काम, मुबलक त्या ठिकाणी पाण्याची सोय, या ठिकाणी आजपर्यंत उंच उठ्या भागामध्ये कधीही पाणी पोचलं नव्हतं, ते शिवसेनेच्या माध्यमातून हनुमान टेकडी, संभाजीनगर, पुन्हा तुमचं या शिवटेकडी ह्या भागामध्ये बुस्टर पंपाने शिवसेनेच्याच माध्यमातून घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे। दुसरी गोष्ट, शिवसेनेच्या माध्यमातून या उंच भागावरती हनुमान टेकडीपर्यंत 301 बस व्यवस्था शिवसेनेच्याच माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली। सावरकरनगरमध्ये देखील बसची व्यवस्था शिवसेनेच्याच माध्यमातून झाली। पूर्ण स्लम एरियामध्ये लादीकरणाचं काम, त्या ठिकाणी पाण्याच्या मोठमोठ्या जलवाहिन्या 6 इंचाच्या 12 इंचाच्या ह्या शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आल्या। जवळजवळ 400-450 ट्यूबलाइट्स या पूर्ण गणेशनगर, मुरबारी तलाव, संतोष पांडेनगर या सर्व परिसरामध्ये लावण्याचं त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला गेला, यशस्वी प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं या ठिकाणच्या नागरिकांना आजपर्यंत तशी फार अशी मोठी तक्रार करण्याचं कारण या ठिकाणी उपलब्ध झालं नाही। याचं कारण, या 5 नंबर प्रभागामध्ये जर असा कुठचा तरी प्रश्न असता तर नागरिकांचे मोर्चे निघाले असे, नागरिकांनी नगरसेवकांना नगरसेविकांना घेराव घातले असे, अशा प्रकारचं कुठचंही वातावरण गेल्या 15 वर्षांमध्ये या ठिकाणी प्रभागामध्ये झालेलं नाही। आज या ठिकाणी आपण उभे आहात आणि त्या बाजूला जो रोड पाहतात, एक सिमेंट काँक्रिटीकरणाचा मोठा रोड या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून होतोय। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इकडची उद्यानं, आज शिवसेनेच्या नगरसेविकेचं नाव मी सुजाता पाटेकर मॅडमचं घ्यावं लागेल, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये बोरवेल ह्या देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केलाय। त्या ठिकाणी दिखाव्यासाठी चकाचक दिसावेत म्हणून त्या ठिकाणी पेवर ब्लॉकच्या नादामध्ये लागलेले लोक नाहीत, परंतु मुबलक जी जीवनावश्यक गोष्ट आहे, जी पाण्याचा प्रश्न, हा शिवसेनेने घराघरामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले गेले। दुसरी महत्वाची गोष्ट, इकडच्या ह्या विभागातील जी मैदान आहेत, ह्या मैदानांमधल्या मुलांना खेळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न यशस्वी पद्धतीने केलेला गेला आहे, असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं। नक्कीच, प्रकाश दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत, अर्थात ज्या पक्षाची इथे सत्ता आहे, ज्या पक्षाचा नगरसेवक होता, त्यांनी आपल्या विकासाची गंगा कशी आणली हे सांगितलंय। प्रकाश दरेकर, मला माहिती आहे थोडेसे विरोध करणार आहेत की या सगळ्या गोष्टी खोडून करणार आहेत, पण तरी पण दरेकर साहेब मला सांगा, अगदी मनापासून सांगा की जी कामं त्यांनी सांगितली त्यापैकी किती कामं खरंच इथे झाली? मी प्रथमच तुम्हाला विनम्रपणे सांगतो, मला विरोधाला विरोध करायचा नाही। गटर वॉटर मीटर हे मुद्दे घेऊनच शिवसेना आणि इतर सत्ताधारी पक्षाने निवडणुकीला सामोरं गेलं। सन्माननीय माझे विरोधी उमेदवारांनी सांगितलं की इथं सर्व अलबेल आहे, माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। सांगा, तुम्हाला मुबलक पाणी येतं का? कुठल्या विभागामध्ये मुबलक पाणी येतं? हनुमान टेकडीचा पट्टा घ्या, गणेशनगर घ्या, संतोषनगर घ्या, मी अभ्यास पूर्ण बोलतोय, जरा गोंधळ करू नका।
उद्या तो प्रश्न सोडवण्यासाठी मला जातीने प्रयत्न करावा लागणार आहे, मी करणार आहे। तुमच्या सन्माननीय उमेदवार बोलत होते त्यावेळी मी तुमचा डिस्टर्ब केला नाही, आपण ऐकून घ्या नंतर बोला अशी माझी विनंती आहे। एक मिनिट सगळ्यांनी शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा। यांच्या घराघरामध्ये जे पाणी येते यांनी शपथ घेऊन पाण्याची शपथ घेऊन सांगावं, हे शिवसेनेच्या माध्यमातून पाणी येते। एक मिनिट, याच्यापूर्वी शिवसेनेचाच नगरसेवक होता, आमदार झाले। एक मिनिट शांत बसा। झी 24 तास एक पाऊल पुढे।